तो आज काय चाललंय थोडस. आणि एक महिला आहे, मी तुम्ही किती पोलीस महिला आणल्या आहेत माझ्यासाठी, हाच फोर्स पाठवा तुम्ही तिकडे का नाही येते, जे फरार आहेत त्यांना पकडा ना पहिल्यांदा. मी कोणता गुन्हा केला, मी त्यांना प्रश्न विचारला मला कोणत्या गुन्ह्याखाली एवढा प्रेशर आहे, मी काय गुन्हा केला, मला गुन्ह्याचं कलम सांगा माझ्या, मला सांगा मी काय गुन्हा केला, मी अतिरेकी आहे का मी फरार आहे. पत्र दिलेलं आहे, आंदोलन करणं, आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे ना, देशाच्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेला मला अधिकार आहे. आपण थांबा, व्हीव्हीआयपी सिक्युरिटी इज द मोस्ट प्रायोरिटी. हो बरोबर आहे ना, असू दे ना, तुम्हाला असेल प्रायोरिटी, आम्हाला आमचं महाराज प्रायोरिटी आहे. तुम्हाला नरेंद्र मोदी प्रायोरिटी सर, आम्हाला महाराज पंतप्रधानांची सिक्युरिटी असू दे ना. आम्ही काय सिक्युरिटीला काय आम्ही घातक आहोत का, आम्ही काय पंतप्रधानांच्या वरती काय त्या ठिकाणी त्यांच्या सिक्युरिटीला काय हे करणार आहोत का, काय दोष करणार आहोत आम्ही. जर मुक आंदोलन करणं असेल तर ते काय चुकीच आहे. आम्हाला आता भंडारेजी ऐकून घ्या, सौदागिरी थांबा तुम्ही, भंडारेजी आम्हाला गेट पर्यंत जाऊ द्या. किती वेळ इथे थांबले, जवळपास 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं आम्ही थांबले, आता बस झाला. तिथे गेट पर्यंत जाऊ द्या, तिथे आम्ही ते मीडियाशी पण बोलतो आणि आम्हाला आमची भूमिका पण तिकडे स्पष्ट करायची. तिथे तुम्ही मला बाहेर जाऊ देत नाही, इथे काय झालं, स्वतंत्र गदा झाली मोठी. पत्रकारांना बोलून घ्यायचं, तुम्ही पत्रकार नाही बंदी, आम्हाला कोणाशी बोलायची बंदी, हे काय म्हणजे काय मला कळत आहे, कसं काय चाललंय असं. आणि आम्हाला डीसीपीशी बोलायचं आहे, कुठे आहेत, कुठे ते आले नाहीत का, इथे नाही, कुठेतरी जाऊ, श्वास तरी घ्यायला जागा द्या. अरे बोलवा तरी ना डीसीपी ना, मग लवकर त्या किती वेळ उभं राहणार अशा, गेट पर्यंत जाऊ तरी करा बघा ना, माहित नाही मला काय कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, जे गुन्हेगार आहे दोन्ही फरार आहेत, दोन्ही बाहेर स्मारकाच्या बाहेर, आणि आम्ही तुम्ही आम्हाला अडवलं, अटलीस्ट महाराज तुमच्या हातात देऊ का, ते तर घ्या, त्यांचं तर रक्षण करा तुम्ही. आणि सगळे जे पोलीस आहेत त्यांनी शपथ कशी घेतली, संविधानाची शपथ घेतली आहे, संविधानामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, याची संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची, आणि आज त्याच्यावर घाला घालण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे, हे लोकशाहीची दुरावस्था झालेली आहे. आणि हे पोलिसांचं जे काही चाललेलं आहे, ज्या पद्धतीने बळ वापरून आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चाललाय, चुकीची पद्धत, हे अत्यंत गंभीर. एकटी महिला, तुम्ही किती महिला आलात, ते पण मजबूर आहे, त्यांना